सर्वांना भेटतील, नकला नकली नका करू. भैया थोडस मागे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधताय. सौरभ, खरतर मोठं नुकसान जे आहे या भागाचं झालेलं आहे. आपण करू तुम तुम्हाला सर पाठवाई. मावशीबाई, काय नाव तुमचं? माझं नाव मालमबाई. रामदास गायकवाड. सगळं मला दादाने सांगितलं सगळं. काही ते लगे आमचं काहीच राहिलं. बरं, काळजी करू नका. आपण आहोत सोबत. एवढं जे काय कर्ज असेल ते आम्ही करणार. कोणाचं कर्ज काढलंय? त्याच्याकडून पैसे आलो. नेपाळ काय बोला? आम्ही कपाशी टाकली, सारी होऊन गेली, काहीच राहिलं नाही. आम्ही लोक कुकरचं पाणी काढलेलं आहे. लेकर बाळा चालू सर, खर्च कण झालं सर 50-60 हजार. पण त्याला काहीच नाही आलं. सगळं जळून हा सर, कपाशी आहे 2 एकर, तेवढी होऊन गेली. 50-60 हजार रुपये आलं सर. 50-60 हजार रुपये येऊन गेलं सर. पण त्याला काहीच नाही आलं, वाहून गेलं सर. काय चांगली शाळा जायच्या अडचण आहे सर. त्यांना जायला रस्ता नाही. जायला रस्ता नाही. हो, रस्ता नाही. धरम भैया, धरम भैया, धरम भैया, आई जरा थोडा बाजूला. काम काम पता. साहेबीन होते सर, साहेबीन होते ना झाले. पाऊस चालूच होता. हे होता सगळं ना झालं. कोण आहे पाऊस जायचं राहिला नाही. इथे बाजूला माझं शेड हे 2 एकर. खर्च कमी 1 लाख रुपये आला सर. 2 बार कर्ज काढलं. 1 एकर आहे. 1 एकर मका ना झाले. 1 एकर कापूस पूर्ण ना झाला. 100% नुकसान झालं. हे पॉईंट आपलं स्वतःच आहे. साधारणतः तुमची अपेक्षा काय? आम्हाला कमीत कमी 50 हजार रुपये तरी मदत पाहिजे. आजपर्यंत आम्हाला काहीच भेटलं नाही. आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. कोणता अधिकारी इथपर्यंत आला नाही आमच्यापर्यंत. आता अशात काही काहीतरी यायचं का? हा पहिले आलत ना सर. अनुदान आलत. दिपाळीचं पहिले अनुदान आले ना. आलत ना सर. त्यावेळेला कर्जमुक्ती झाली होती का तुमची? ज्याच्या होत्या त्याच्या झाली होती ना. तेव्हा तेव्हा काही त्रास नव्हता झाला. नाही मिळालं. आता काय लावलं होतं सांगा.